येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनाही निवडून आणा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भाजप नेहमीच बॉस राहायला पाहिजे हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीये. फडणवीस काय म्हणाले, राष्ट्रवादी आणि सेनेच्या उमेदवारांनाही निवडून आणा, मात्र भाजप नेहमीच बॉस राहायला पाहिजे. सेना राष्ट्रवादी सोबत असले तरी राज्यात भाजपच बॉस आहे हे त्यांनी आठवण करून दिलेली आहे. मी पक्ष सोडून उभा राहिलो तर माझंही डिपॉझिट जप्त होईल. स्वतःसाठी 10 तास आणि पक्षासाठी 14 तास द्या असं फडणवीसांनी आवाहन केलेलं आहे. गाव तालुका जिल्हा पातळीवरील प्रभावी व्यक्तींना संपर्क करा, एका वर्षाचा रोडमॅप तयार करा, मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. भाजपाकडनं निवडणूक जिंकण्यासाठी गाव पातळीवर मायक्रो प्लॅनिंग करण्यात येणार आहे. पक्ष प्रथम मी शेवटी, इथे मी उभा आहे ते पक्षामुळेच, असंही फडणवीसांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.